आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत. देवेंद्रजी, आपली पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतं की सरकारचा निर्णय चुकीचा आहे. एमपीएससीच्या परीक्षा यापूर्वी 4 वेळा आपण पुढे ढकलल्या आहेत. मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात, मुलं एज बार होतात, अनेकांचं वय संपून जातं. अशा परीक्षा समोर ढकलण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही आहे. सरकारने परीक्षा घेतल्याच पाहिजेत असं आमचं मत आहे. आणि आता पुढे ढकलण्याकरता हे जे काही कोरोनाचं कारण दिलं जात आहे त्याही संदर्भात माझं स्पष्ट मत असं आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यक्रम चालले आहेत, सत्तारूढ पक्षाचे ट्रॅक्टर मोर्चे चाललेले आहेत, त्याच्याकरता कोरोना नाही. आणि परीक्षांमध्ये तर लोकांना दूर दूरच बसावं लागतं, परीक्षा या सोशल डिस्टन्सिंगनेच होतात. मग अशा परिस्थितीमध्ये परीक्षा, आणि एमपीएससीच्या तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे त्या परीक्षा होत असतात, तर मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळी कारणं सांगून एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. सरकारने हा निर्णय रद्द करावा असं आमचं मत आहे. पण देवेंद्रजी, एकीकडे पाहिलं तर एमपीएससी हा निर्णय सरकारवरती ढकलतंय, सरकार एमपीएससी कडे बोटं दाखवतंय, याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की एमपीएससी स्वायत्त असली तरी सरकारला सगळे अधिकार आहेत, आणि अशी ज्यावेळेस विशिष्ट परिस्थिती असते त्यावेळेस सरकारच त्याचा निर्णय घेत असतं. आणि सरकारने फर्मली निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. असं कसं चालेल की सरकार फक्त ढकला चाल ढकल करेल आणि रोज निर्णय बदलेल, नवनवीन निर्णय करेल, अशाने आपल्या मुलांच्या आयुष्याचं नेमकं काय होईल? त्यामुळे मला असं वाटतं की हे काही योग्य नाही आहे, एकमेकावर ढकलण्याचा विषय नाही आहे. सरकारने फर्मली सांगितलं पाहिजे की नाही, मुलांच्या आमच्या मुलांच्या भवितव्याचा विषय आहे, आम्ही काही झालं तरी परीक्षा घेऊ, त्याकरता जे लागेल ते करू, आणि त्यातही काही लोक परीक्षेत न मुकले तर त्यांना पुन्हा संधी देऊ, पण त्याकरता आम्ही सगळ्यांची संधी ही काही घालवू शकत नाही असं सरकारने ठामपणे सांगण्याची आवश्यकता आहे. पण एकीकडे तुमचेच मित्रपक्षात असलेले विनायक मेटे तर या निर्णयाचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. नाही, मला असं वाटतं की विनायकराव मेटे यांनी वारंवार त्यांची भूमिका ती मांडली आहे, ती त्यांची स्वतंत्रपणे भूमिका असू शकते. अनेक संघटनांची वेगवेगळी भूमिका आहे, कारण आपल्याला माहिती आहे की विनायकराव मेटे हा एक त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्या पक्षाची एक त्यांची भूमिका आहे, ती असू शकते वेगळी. तसंच आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात, पण माझी भूमिका आणि आमची भूमिका ही स्पष्ट आहे की या परीक्षा घेतल्या पाहिजेत. भाजप या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणार आहे का? कारण आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, त्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल होऊ शकतात, तर या आंदोलकांच्या पाठीमागे भाजप उभा राहील का? 100% भारतीय जनता पार्टी या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि माझी त्या विद्यार्थ्यांनाही विनंती आहे, कुठेही हिंसा होऊ देऊ नका. त्यांची मागणी योग्य आहे, परंतु त्यांच्यावर गुन्हे लागणं हे त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं देखील योग्य नाही आहे. आम्ही सगळेच त्यांचा विषय लावून धरू, त्यामुळे त्यांनी देखील थोडं जरी उद्रेक असला भावनांचा तरीही संयम सोडू नये अशा प्रकारची विनंती त्यांना देखील मी करतोय. नक्कीच, धन्यवाद देवेंद्रजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे